आणि हेच चिन्ह आता शिंदेगड मागतो. त्यांच्यावरची खरोखर बाळासाहेबांची निष्ठा असं ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. काय सांगायला? केवळ आणि केवळ स्वार्थासाठी बाळासाहेबांची निष्ठा ह्या शब्दाचा ते वापर करतायत. आज सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही ज्या ईडीला घाबरून खोक्याचा वापर करून शिवसेना फोडण्याचं काम केलेलं आहे, हे पाप केलेलं आहे. पाप हे कोणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे हे दिसून आलेलं आहे. कालच आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे काय विचार व्यक्त केलेले आहेत हे सुद्धा डोळ्यात अंजन घालणारे आहेत. लोकशाही जर वाचायची असेल ह्या देशातली ही जी काय हुकुमशाही चाललेली आहे, दडपशाही चाललेली आहे केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून आणि खोक्यांच्या माध्यमातून, ती थांबवण्याची आवश्यकता आहे. तर नितर ही लोकशाही टिकून राहील, अन्यथा एक पक्षीय राजवट ह्या देशामध्ये होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे, ती खरी आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाचा वापर करायचा, बाळासाहेबांच्या निष्ठेचा वापर करायचा, हिंदुत्वाच्या विचार शब्दाचा वापर करायचा हे केवळ आणि केवळ नौटंकी चाललेली आहे. शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये दुही निर्माण करायची, शिवसैनिकांनी एकमेकाची डोकी फोडायची आणि त्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी चाटायला ते गिधाड तयार झालेले आहेत. म्हणून उद्धव साहेबांनी समजूतदारपणाची भूमिका घेतलेली आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटील डावाला आपल्या मराठी लोकांनी बळी न पडता एकमेकाची डोकी फोडू नका हा एक चांगला सुज्ञपणा केवळ आणि केवळ उद्धव साहेबांनीच सांगितलेला आहे. त्यानंतर पुढची मुव्हमेंट शिवसेनेची काय आहे? नाही, येईल त्या प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाण्याची तयारी पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी ठेवलेले, आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे. निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, स्वतंत्र अशी ती यंत्रणा आहे. शिवसेनेकडून अधिकृतपणे जे काय आम्ही डॉक्युमेंट्स दिले जातील त्याची सत्यासत्यता जी आहे ते अत्यंत निरपेक्ष वृत्तीने आणि त्या कर्तव्याला साजेश अशा पद्धतीने ते पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे कोणतीही शंका नाही आहे आणि त्यामुळे सत्याची बाजू आज शिवसेनेची आहे. आम्हाला कुठे इकडून तिकडून गोळा करून बोगस डॉक्युमेंट तयार करायची आमच्यावर वेळ आलेली नाही आहे. आज खूप निर्णय होणार आहे मुंबई महानगरपालिका ते इतर महानगरपालिके संदर्भामध्ये, आरक्षण असू दे किंवा प्रभाग न्याय रचना असू दे, सर्वांचा निर्णय अपेक्षित आहे. काय वाटतं तुम्हाला? आमचं म्हणून तर आव्हान आहे की हिंमत असेल तर निवडणुका ताबडतोब लावा. जिल्हा परिषदेच्या लावा, मुंबई महापालिकेच्या लावा, अंधेरीची पोटनिवडणूक आहे ती लावा. परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये निवडणुका पुढे ढकलायच्या पुढे ढकलायच्या हा जो रेडीचा डाव भाजप शिंदे गटाच्या माध्यमातून खेळते हे लोकांना दिसून आलेलं आहे. आमचं आव्हान आहे त्याला, निवडणुका कधीही लावा, भगवा झेंडाच फडकणार उद्धव साहेबांचा. यावेळेला शिवतीर्थावर शिवसेनेचा होणारा मेळावा आणि त्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं होणारं भाषण, त्यांचे मांडले जाणारे विचार याकडेच सर्व लोकांचं लक्ष केंद्रित राहिलेलं आहे. त्यामुळे उत्स्फूर्तपणे येणाऱ्यांची जी संख्या आहे शिवसेनेच्या मेळाव्याला त्याची तुलना इतर कोण करत असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास होईल. उत्स्फूर्तपणे म्हणताय म्हणजे नेमकं तुमचं म्हणण्याचा अर्थ काय? शिंदेगडापेक्षा जास्ती का? नाही, शिवसेनेकडून आम्ही तो शिवसेना शिंदेगट हे म्हणायला आम्ही तयारच नाही. शिवसेना ही उद्धव साहेबांचीच आहे, शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. शिवसेनेचा होणारा जो मेळावा आहे त्यासाठी येणाऱ्यांची जी संख्या आहे उत्स्फूर्तपणे येणाऱ्यांची संख्या ही अगणित आहे. आम्ही लाखाचे आकडे त्यांना त्या सध्या सवय झाली, खोके बोला पेट्या बोला, आमच्याकडे तसं नाही. हा जनसमुदाय हा जो येणार आहे तो शिवतीर्थावर दिसेल, म्हणजे नक्कीच शिवसेनेची ताकद जमिनीत जास्ती दिसेल. नक्कीच 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 नक्कीच. आजही गावागावामध्ये घराघरामध्ये शिवसेनेचं बाळासाहेबांचं उद्धवजींच्या बद्दल असलेलं प्रेम आणि ज्या पद्धतीने घाणेरडे राजकारण करून शिवसेनेला ठेचण्याचा जो घाणेरडा प्रकार चाललेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातली सगळी जनता पेटून उठलेली आहे आणि त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्धार केला. शिवसेनेची संख्या अरे डेफिनेटली तो गट आहे आणि हा पक्ष आहे. शिंदे हा गट झाला, शिवसेना पक्ष आहे. हा महासागर शीतल मात्रेने ट्विट केलं काल एक फोटो टाकून की शिवसेनेवरती अशी वेळ आलेली आहे की लोक मुंबईतून बोलवावी लागलेली आहेत. नेमकं काय स्वरूप काय आहे? शीतल मात्रेंच्या ट्यूट्यू करण्याच्या त्या गोष्टीकडे मी लक्ष देत नाही आहे. आज ठाण्यातील शिवसेनेने आपली ताकद किती आहे ती 14 ऑगस्ट
2022 रोजी मध्यरात्री दाखवून दिलेली आहे। आज सुद्धा ठाण्यामध्ये शिवसेनेचे सगळे पदाधिकारी कार्यरत झालेले आहेत। भविष्यामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा सुद्धा एक महामेळावा ठाण्यामध्ये होईल, त्यावेळेला ह्या डोळा सगळ्यांचे डोळे कसे बंद होतील ते दिसून येईल। आज आदरणीय रश्मीवहिनी जर दर्शनाला जात असतील तर ठाण्यातल्याच हजारोच्या संख्येने भगिनी वर्ग हा त्यांच्यावर असणार, बाहेरून नेण्याची आम्हाला गरजच नाही आहे। नाही, राजकारणात सक्रिय नाही रश्मीवहिनी, राजकारणात कधी सक्रिय झालेल्या नाही, किंवा पाठीमागूनही तशा पद्धतीने हस्तक्षेप त्यांचा नसतो, परंतु नक्कीच आम्हाला त्यांच्यावर आदर आहे। जो मासाहेबांबरोबर आदर मासाहेबांबद्दल आम्हाला आदर होता, तोच आदर आम्हाला रश्मीवहिनींच्याबद्दल आदर आहे आमच्या सर्वांच्याच मनामध्ये। निवडणूक शक्यतो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा जो महाराष्ट्रव्यापी दौरा जो आहे हा डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। अद्याप त्याचं नियोजन झालेलं नाही, परंतु आदित्यजी ठाकरे यांचा दौरा मात्र ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातला संपेल आणि त्यानंतर उद्धव साहेबांचा दौरा चालू होईल।